मराठी हॉटस्पॉट। ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। माता, 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 माता,
समर्थ ज्याने केला पुरुषार्थ जगी जोईसा धन्य स्थिरावला कलयुग असा ज्यांचा जन्म झाला ज्यांची आज आहे जगामध्ये अजामर कीर्ती नमस्कार माझा शिव छत्रपती मूर्ती अरे मन ध्यान धरो रघुनाथ मन ध्यान धरो रघुनाथ जन्म जन्म वो सुख पावे श्री राम जय राम जय जय रामा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय Yeah.
शरण हनुमंता पाय पडतो आवाज वाढ तुम्हालो रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबडा ढाला 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 प्रकार किंवा एका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा अरे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधान निर्धारिया तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा एका जनार्दनी सजाचा नेम तो देवा परम पूजे जगी तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा विठाला उच्चार रात्रानी दिवस मंडळी प्राप्त प्रसंगी प्राप्त काली भगवान परमात्माच्या दरबारामध्ये बालाजी परमात्माच्या दरबारामध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग सर्वांच्या महाराज पाठांतला सर्व वारकऱ्यांच्या पाठ असणारा नामाची महती सांगणारा आणि परमार्थाचे अलंकार सांगणारा ज्यांचं सेवेकरिता मी निवडलेला अभंग आहे महान भगवत भक्त शांती ब्रह्म वारकरी संप्रदायाचा प्राण जगाचे मायबाप निष्ठावंत नामावंत असणारे महान योगी श्री संत नाथ बाबा यांचा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये नाथ बाबा भगवान परमात्माची आवड सांगणारा आणि भगवान परमात्माच्या प्राप्तीचे साधन सांगणारा असा अलौकिक अभंग आहे. विठाला 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 Yeah.
भगवान परमात्माच्या आणि आवडीचा प्रकार किंवा विषय सांगतात महाराज. काय देवाला आवडतं? भगवान परमात्माच्या आवडीचा विषय महाराज वर्णन करता की देवाला नामा व्यतिरिक्त दुसरं काहीच आवडत नाही महाराज. नाम घेणारा भक्त देवाचा असणारा अस्तित्व आहे महाराज. म्हणून महाराज वर्णन करतात नामाचा उच्चार कधी मधी असा आहे का? नामाचा उच्चार रात्रानिधी सदा नाम घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान. किंवा दीन रजनी हाची धन्ना अशी ज्यांची अवस्था आहे हो जे नामस्मरण करता ज्यांची वाणी भगवान परमात्माच्या नामाला एक क्षण त्या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेत नाही अखंड ज्यांचं नामचिंतन चालू आहे असाच साधक भगवंताला आवडतो महाराज. बरं म्हणते नाथ बाबा देवाच्या आवडीचं देवाला नाम आवडतं इथपर्यंत बरं आहे. पण काहो नाथ महाराज भगवान परमात्माचा पुन्हा विषय आम्हाला सांगा. नामाचा उच्चार रात्रानी दिवस तुळशी माळा गळा ज्याच्या गळ्यामध्ये आहे ज्याला गोपी चंदनाचा टिळा आहे असा जो साधक जो भगवत भक्त आहे काया मनावाच्या भावना उत्तांत करणारे जो भगवंताचं नामस्मरण करतो तो भक्त आवडतो. मग त्या भक्ताचे लक्षण काय? पहिले परमार्थाची पहिली पायरी त्याच्या गळ्यामध्ये माळ पाहिजे. चोखवारा सांगता गळा नाही माळ वाजू नये टाळ तयाचे भजनी देव कैसा. गळ्यामध्ये माळ पाहिजे. ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही देवाची शपथ त्याला पांडुरंगाचं नाव घेण्याचा अधिकार नाही. तू का म्हणे ते पाहिजे बिन माळ करायची देव सांगतो मी. सकलादी बाबा सैलानी बाबा मरी आई हे त्यांचं दैवत आहे महाराज. आमोशा त्यांनी धरावा. पण आमच्या पांडुरंग परमात्माची साधना गळ्यामध्ये माळ पाहिजे. ती बी तुळशीची माळ. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगता पुन्हा एक नेम सांगता अरे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढीला महाराज पंढरपूरला जाणारा साधक कार्तिकीला भगवंताचं नामस्मरण करणारा साधक असा साधक देवाला आवडतो. आणि अशी त्यांच्या जीवनामध्ये साधना आहे. कशी महाराज? माऊली सांगता नामाचा उच्चार रात्रंदिवस एका जनार्दनी आईसा ज्याचा नेम तुलसी माळा गळा आईसा ज्याचा नेम गोपी चंदन टिळा आईसा ज्याचा नेम आषाढी कार्तिकी आईसा ज्याचा नेम पंढरीची वारी आईसा ज्याचा नेम आणि तो देवा परम पूजोचारी जातीचा संबंध नाही की ब्राह्मणच पाहिजे हिंदूच पाहिजे अशातला पाहू. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही धर्माच्या माणसाला पांडुरंग परमात्माची साधना करण्यासाठी समान हक्क आहे महाराज. इथे जात लावायची लक्षात ठेवा. आणि ज्यांचं मी सेवेकरता अभंग निवडला काय त्यांचं महाराज अधिकार? अरे मला नाथ बाबाचं नाव घ्यायची देखील माझी लायकी नाही. कसाच माझा नंबर लागला एवढ्या सप्त्यामध्ये मी विचार करतो कालपासून. माझं नाव तरी घ्यायचं त्या ठिकाणी चांगलंय का? हे बसतं का कुठं? तुम्ही करू शकता हे? मी तरी तोडक मोडक कीर्तन करू शकतो. तुम्ही कुराणवर एकच वयवर बोला शक्य नाही. कल्पना करा. पण नाथ बाबाने सर्व धर्म समभाव. अरे हिंदू पेक्षा नाथ बाबाची कीर्तनाकडे मुसलमान लोक ज्यादा असायचे आणि हरिजन लोक महाराज. त्या टायमाला बी कीर्तनकारांनी त्यांच्यावर लई बंदी घातली की नाथ बाबाला
पैठणच्या बाहेर काढून द्या, हे राजवाड्यामध्ये कीर्तन करतात. यांच्या कीर्तनाला मुसलमान येतात. नाथ बाबांची साधना. अरे जिदार देखो दर साई, अरे नमाज किधर पढ़ना भाई, मस्जिद में है वो खुदा खड़ा और क्या जगह सुनी पड़ा, एका जनार्दनी का बंदा और जमीन आसमा भरा है खुदा. हे नाथ बाबाची वाक्य महाराज. अल्लाचं नाव घटलं की मुसलमान बेचारे नमाज पढता पड, अरे बाप कितनाच्या नाथ महाराजे आपले भगवान का नाम लेता. ही साधना नाथ बाबाच्या जीवनामध्ये. नाथ बाबाने गाढवाला गाढवामध्ये पडून पाहिला, आपल्याला माणसात माणूस दिसना ही फार मोठी शोकांती का विडाला. नाथ बाबाचं जीवन चरित्र. नाथ बाबाने त्यांच्या अभंगामध्ये हजार वेळेस अल्लाचं नाव घेतलं महाराज. अल्ला तोही तोही मौला तोही तोही, अल्ला तोही तोही मौला तोही तोही. हो काय त्यांचे बरा. हो भजले हरी को प्यारे, अरे नहीं आपे आना. भजले हरी को प्यारे, नहीं आपे आना. हरी को प्यारे, नहीं आना. भजले हरी को भजले हरी को प्यारे, नहीं आपे आना. भजन हरी को प्यारे, नहीं आना. भजले हरी को प्यारे, नहीं आना. जो गया वहां पे उनका नहीं हुआ आना. जो गया वहां पे उनका नहीं हुआ आना. भजन हरी को प्यारे, नहीं आपे आना. भजन हरी जो गया वो उनका नहीं हुआ. जो गया वो उनका नहीं हुआ. भजन हरी को प्यारे, नहीं आना. भजन हरी को प्यारे, नहीं आना. गाणारी संभली महाराज, जनौपती महाराज आणि सगळं सप्तच्या अधिष्ठान खाडाची वारकरी आमची अंकुजी महाराज तळपे. कोणचाही कीर्तनकार कोणाच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहत नाही. बरेच मी पाहतो महाराज, काही काही तर पाय पण पडत नाही असे असे महाराज. आजच मला अनुभव आला. अरे छोटे का परमार्थ, अरे कभी टिकता नाही. सच्चो का मान कभी मिटता नहीं. तळपे महाराज तुमच्या आशीर्वादानं माझ्या नाथ बाबाच्या कृपेनं एवढा उठलो मी एकच कॅसेट मध्ये. देवाची शपथ मी डायरीत नाही आली, माझी बुक झाली डायरी. आसाममध्ये कार्यक्रम ठेवला मिलिटरी मॅनने लोकांना, 6 लोकांचं आम्ही म्हणचं तिकीट महाराज. हे माझ्या नाथ बाबाची कृपा. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर लीनता नम्रता पाहिजे जीवनामध्ये. ते ताठा नको. म्हणून आमचे तळपे महाराज पुन्हा आमचे नवनाथ महाराज सॉरी आमचे शिवनाथ महाराज आमचे काळे महाराज कागदे महाराज हे आमचा जावई याला म्याज बायको आणून दिली पण ते विसरून गेला मला. आता आमचे शिंदे बाबा काही कोणाचं नाव काही माझ्याच भागातले लोक आहे पण काहीचे नाव मला माहीत नाही. ते नवरा बायकोला भेटला बाजारात नवरा, तिला म्हणला मावशी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणले मेल्या घरी चल तुला सांग. सगळे परिचित लोक आहे महाराज माझे. मी फार जुना कीर्तनकार आहे महाराज. कल्पना करा, एकच तुमच्यापुढे वाक्य मला आज या ठिकाणी मांडायचं. नाथ बाबाने ओम शब्दावरती आयुष्य कमी पडलं तरी महाराज एवढा अर्थ घन आहे. नाथ बाबाच्या अभंगावर मी काय बोलावं, माझी काही पात्रता आहे का महाराज? अजिबात नाही. माझं पामराशी काय धन बळ, माझं पामराशी काय धन बळ, माझं पामराशी काय धन बळ, माझं पामराशी काय धन बळ. जीवाला काय बरी पायती
पाईक आहे महाराज, लक्षात ठेवा. काय तुमचं त्या ठिकाणी काय मी चिंतन करू अभंगावरती महाराज. अरे प्रभू तुम्ही मैजाच्या मूर्ती, मी दुबळारची तसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी शिवकाराल की ना, तरी पालक भोपडा बोली, अरे वा कुडाईच का पावली, ते चोज करून मावली रिघे. काय पात्रता की महाराज माझी कीर्तन करायची, परंतु आज वारकरी संप्रदायाच्या कृपेनं, माझ्या पांडुरंगाच्या कृपेनं भगवंताने मला इथं बोलवलं महाराज. मुझे मेरी मस्ती कहां लेके आई, कुठे माझा जन्म झाला. अरे मग इकडं जर मी आलो नसतो वारकरी संप्रदायामध्ये, तर सकलादी बाबाजवळ बोकडे कापीत बसलो असतो. काय सांगू महाराज, काय साधना, काय आनंद या परमार्थामध्ये महाराज. एकच तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं, माऊली जीवनामध्ये आज पहिली त्या ठिकाणी सेवा माझ्या काढलेली कीर्तनाची. सरासरी पहिले कीर्तन कोणी घेत नाही, पण माझं भाग्य आज असं झालं. देवपूजाला मुसलमान आणि खेटर राखायला बामण विठ्ठल काहीच वाटत नाही. आपल्याला कोण्या वार्डामध्ये टाकलं, आपण निवडून येतो आपलं राखीव मतदान. काय भीती महाराज, पहिला दिवस काय दुसरा दिवस काय महाराज, भीती कोणालाय. पण पहिली सेवा ही मला मिळाली. म्हणून वारकरी संप्रदायाचा नियम आहे की पहिली सेवा म्हटलं की नामावरती बोलावं असा दंड आहे महाराज वारकरी संप्रदायामध्ये. म्हणून नाथ बाबांचा भंग, नामाची मूर्ती सांगणारा आणि देवाची आवड सांगणारा असा अलौकिक अभंग आहे. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव काय कीर्तन करणार मी. आजकाल युट्यूब तुम्ही बघा, अशी वळवळ 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 झाली कीर्तनाची. माणसं तेवढे, बाया तेवढ्या, पोरी तेवढ्या, पोर तेवढे. मी नाव न ठेवीत कोणाला, आपलं तर काहीच नाही, आपला आवाज म्हणजे आवाजच आहे, संतांची कृपा आहे. बघा तुम्ही काय काय कीर्तनकार बोलू राहिले, कोणी पवडच लागले म्हणाले. नारे 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 ना ना नारा, चांगले विद्या आळंदीचे शिकलेले पवाडे ऐका तुम्ही युट्यूब मध्ये महाराज. आता पवाड्याचा आणि या गादीचा काही संबंध आहे का. नारा नारे ना नारा, नारे नारा नारे ना नारा, नारे नारा नारे ना ना नारा नारा. माय माझी सगळे कीर्तनकार असेच म्हणतात. त्यांची माय तरी त्यांच्याजवळ आहे का, आहे का त्यांची आई त्यांच्याजवळ. सांगायला सोपं आहे, संसार दुःखमुळे इथं चांगलं आहे, पण 12 महिन्याला लग्न करतो रेटून ठोका. इथं बोलणं सोपं नाही महाराज. अनुभव आले अंगा, म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे ना, स्वतःचा अनुभव जगाला सांगितलं महाराज. मग नामाची महती सांगणार अभंग, भगवान परमात्माला नामा व्यतिरिक्त दुसरं काहीच आवडत नाही महाराज. पण कोणचं नाम, अनेक देव आहे, अनेक साधन आहे. माऊली सांगता जीव हा त्या ठिकाणी महाराज साधक आहे, साधन हे शरीर आहे, साध्य परमात्मा आहे आणि साधन हे त्याचं नाम आहे महाराज. तोरी अर्जुना तो बोध भेटे ना या मना, तोरी आया साधना बजावेचे लागे. नाम घेतल्याने 4 फायदे लक्षात ठेवा. नामाने, नामाने पहिला फायदा, अनंत जन्माचं पाप जळून जाईल महाराज, तुमचं संकट दूर होईल, हा पहिला फायदा. आणि दुसरा नामाचा फायदा, पुण्यवान तुमचा जीव बनेल, पुण्य तुम्हाला मिळेल, संकट टळतील, पुण्यवान तो होईल. दुसरी गोष्ट महाराज, संतापर्यंत तू जाईल पण देव भेटणार नाही. नामाने पुण्य होईल
आणि देव भेटायची तळमळ जीवामध्ये असेल तर जोपर्यंत संतांची कृपा होत नाही तोपर्यंत देव भेटणार नाही. देवाकडे जर जायचं असेल तर संताच्या मार्गदर्शनाने जा. मनोमार्गी गेला तो तिथेच मुखला. मनाने देवाकडे जाऊन मनाने माळ घालून मनाने परमार्थ पकडू नये, त्याला संतांचा त्या ठिकाणी महाराज अधिष्ठान पाहिजे. महाराज कोणचे संत? जोपर्यंत जीवावरती संतांची कृपा होत नाही तोपर्यंत देव भेटणार नाही महाराज. आता विचार करा जीवनामध्ये महाराज, हे का माझं काम आहे का? पण माऊली वर्णन करतात अपुलिया बळे नाही मी बोलत सका भगवंत साळुंकी मंजुळ बोलत शेवानी दोधनी वेगळाची. हो पहिल्यांदा तुम्ही कीर्तन बघा, पहिले अभंग बघा. आमच्या माऊल्या जर जात्यावर जर काय लागल्या तर शेतात जाणारा माणूस थांबायचा. आकाशाचा चांद बाई माझ्या अंगणात पंढरीचा नाथ दळितो जणीच्या घरात. अरे शेतामध्ये जाणारे माणसं पहिलं उभा करायचे, आमच्या माऊलीचे ते गीत ऐकायचे महाराज. काय ते गीत महाराज? हो आता तर ऐकून आता तर गाणे राहिले नाही, आता दुसरा धिंगाणा सुरू झाला महाराज. काय सांगतो मला? हो तो विषय माझा नाही, पण एकच तुम्हाला मला सांग मार्ग एकच सांगायचं अभंगामध्ये की देवाला जसं आवडेल तसं माणसाने करावं. माऊली सांगता जसं मालकाला आवडेल तसं बाईनं करावं, जसं नवऱ्याला आवडेल तसं बाईनं करावं, जसं मालकाला आवडेल तसं चाकराने करावं, जसं शतगुरूला आवडेल तसं मुमुक्षाने करावं, आणि जसं देवाला आवडेल तसं जीवाने करावं. आता आवडीचे विषय अनेक आहे. मला काहीच आवडत नाही असा मनुष्य भारतामध्ये जन्माला आला नाही. कोणाला काही आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला कोणचा महाराज आवडतो, कोणाला कोणचा महाराज आवडतो, हे की नाही? मला काहीच आवडत नाही असा मनुष्य जन्माला आला का? असू एखादा म्हणतो मला आई आवडत नाही, नसण आवडत आई, तुला सासू आवडत असतो. एक मला मला बाप आवडत नाही, नसण आवडत तुला सासर आवडत असेल. कल्पना करा. एखादं म्हणतो मला बहीण आवडत नाही, तुला साली आवडत असेल. मला भाऊ आवडत नाही, तुला मेहुणा आवडत असेल. मला पंढरपूरची वारी आवडत नाही, तुला कोर्टाची वारी आवडत असेल. पण मला आवडतच नाही असा मनुष्य जन्माला आला नाही. पण पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, भक्ती करत असताना देव आपल्याला आवडतो हे 100% खरं आहे, पण देवाला आपण आवडतो का याचा विचार केला पाहिजे. विठ्ठला हे चांगलं आहे, पण आपण जर देवाला आवडलो तर आपल्या भक्तीमध्ये फल आहे. एक मुलगा गेला मुलगी पाहायला, सुंदर मुलगी पाहिली, गोरीपान मुलगी, ती तुला आवडली पण तिला तू आवडला पाहिजे. देव आपल्याला आवडतो पण आपण देवाला, असा कधी विचार केला का तुम्ही? देवा तुम्हाला खूप आवडतो देवा, पण मी तुला आवडतो का रे? देवाला जर आपण आवडलो तर माळ घालून उपयोग आहे. काय उपयोग सांगा बरं? एके गावर मी कीर्तनाला गेलो, खंदे जळगावमध्ये 10-12 वर्ष झाले. तर त्या घरामध्ये मी गेलो तर त्या मुलाने मला चहा प्यायला नेलं. तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये मी एक फोटो पाहिला, त्याला अगरबत्ती लागलेली, गुलाबाच्या फुलाचा हार, आणि खालून कंसामध्ये लिहिलं होतं श्रीदेवी. मी त्याला म्हटलं कारे बावळ्या, मी तुळजापूरची भवानी पाहिली, चंद्रापूरची ध्रुपता पाहिली, कोल्हापूरची लक्ष्मी पाहिली, वणीची सप्तशृंगी पाहिली, मोठादेवची रेणुका बघितली माहूरगडची, पण श्रीदेवीचं मला हे ठिकाण सांग कुठे? ते म्हणला बाबा ही देवी गिवी नाही. म्हणलं मग हे तू घरात लावली कशाला? ती पिक्चरमध्ये खूप चांगलं काम करते म्हणून ती मला आवडते. बरं मी म्हणलं तुझी फुई बहीण आहे का? म्हणे नाही. आत्या बहीण आहे का? म्हणे नाही. जातीची आहे का? म्हणे नाही. नात्याची आहे का? म्हणे नाही. मग तुला काहून आवडते? ती खूप चांगली दिसती पण मला आवडते. बरं म्हणले मी जर तिला जाऊन विचारलं की या पैठणमध्ये एक मुलगा आहे आणि तिला तू खूप आवडते, खरे म्हणले
तिला तू आवडून का? म्हणजे महाराज मी कशाच तिला आवडतो. मग गाढवा तिला जर तू आवडत नाही तर तुला ती आवडून काय भोगाशी? माझा अर्थ कळाला? देवाचे कर्म करीत असताना महाराज विचार मनामध्ये करा. ए पांडुरंगा माझी भक्ती तुझ्या पायाजवळ देवा, माझ्या भक्तीला स्वीकार कर. विठ्ठला आनंद वाटला मला वडोळी गावामध्ये. हे गावाची महाराज मी आखीक ऐकली महाराज, माझं देखील भाग्य आहे. हे गाव फार मोठं तीर्थ आहे महाराज. भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या पदस्पर्शाने पावन झाली ही मायभूमी महाराज. येथे राम प्रभू आले, येथे नाथबाबाचे पंजोबा आले, येथे छत्रपती शिवाजी महाराज आले. अरे धन्य संताची ही भूमी, गाणारे महाराज. काही म्हटलं तर ते म्हणतात महाराज धन्य संताची भूमी. महाराज नाथ बाबा या गावाला येऊन गेले. मी तर म्हणतो या गावाची माती पांडुरंगाची शपथ आपल्या कपाळाला जरी लावली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गाव चांगलं आहे, काय म्हणतो मी, सप्ता चांगला आहे, गाव चांगलं आहे, पण गावातले माणसं कशी आहे हे मला सांगता येणार. प्रथमच मी या गावाला आलो पण एक मला ह्या गावचं आवडलं की तरुण तडपदार पोर सप्त्यामध्ये. महाराज म्हाताऱ्याचं कामच नाही सप्त्यामध्ये, अजिबात नाही बाबा. मला म्हातारे माणसं पाहिले की डोकंच उठत माझ. हो ते आता आता त्यांनी सप्त धरले, त्यांचं जुनं रेकॉर्ड जर काढा ना इथं बसू द्याचे लायकीचे नाही. हा हा भाग्यवंत छंदमानी कोडकानी ऐक दे. आणि तरुण माणसं असल्यामुळं एवढा तरुण सप्ताय महाराज. हा काय सांगू तुम्हाला, गावगाव आम्ही पाहिलं. हो हो 5 रुपये वर्गणी देऊ आणि जेवायला सगळं घरदार येऊ, शेवटच्या दिवशी हिसाब घेऊ. आता महाराज केवढे टप्पूचे टप्पू आहे, तुम्हाला एक एक एकर वावर का लागल? मीच फक्त थोडा कमी याचा आहे. उद्यापासून धडाकाच आहे महाराज, काय सांगू तुम्हाला. हा काय सांग, कमाल आहे तुमचे एवढे मोठे कार्यक्रम ठेवायचे महाराज. हो एकच तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा की तरुण पाहिजे महाराज.
गाणारे जर असले मला वाटतं लो स्पीकरला सर्दी झाली का काय झाली राम झाली सिस्टीम चांगली आहे पण ते बाबा बसल्या बसल्या काड्या खोसल्या. हा कंपनी फॉल्ट आहे बघ कुठे बी हा रोग चौकडच आहे. किती जरी महाराज थकून नवरा शेतातून किती जरी थकून आला तर बाईचं थोबाड चांगलं पाहिजे. फक्त बायको हसली पाहिजे. भाग गेला शीण गे आता जर नवरा शेतातून आला किंवा महाराज कीर्तन करून घरी गेला बाईचं थोबाड जर वाकड दिसलं त्याला थंडी ताप येते महाराज. आणि मावलेले हुशार आहे. हा जर नवऱ्याला शेतात असल्या ना तर लहान पोराला मेल्या कुठं खपला होता कुठं तो काळ केलं होतं सकाळपासून कुठं मेला होता शादी ती नवऱ्याने चान्स किती पोराला. हा काय सांगा काय म्हटलो मी नवरा किती जरी थकून आला तर बायकोच तोंड चांगलं पाहिजे. तसं कीर्तनकार किती दुरून थकून आला सिस्टीम दंदन असली महाराज की त्याचा भाग आणि शीण जात. हे आमचं फार मोठं हृदय आमचं लक्षात ठेवा महाराज. हो तसं सिस्टीम चांगली आहे परंतु पहिला दिवस आहे की नाही पहिला दिवस आहे. काय म्हणते रोजाचा महिना आला नवन मुसलमान झाला आणि रोजाचा महिना आला है की नाही. आणि मला आनंद वाटला तळपे महाराज की आले आले आम्ही मुसलमान एक मुसलमान धर्माचा मनुष्य मंदिरामध्ये महाराज मी बघितला की कीर्तन ऐकायला आले याला खास मुसलमान म्हणतो. अरे असे मुसलमान जर कीर्तन ऐकायला गेले आणि हिंदू लोक जमातीची सभा जर ऐकायला गेली इस्तिमामध्ये ते बांबस्फोट जे आहे ना हे अजिबात होणार नाही महाराज. युती पाहिजे समाजामध्ये युती पाहिजे महाराज. हो तेच कुराण मध्ये अल्लाने सांगितलं अलिफ लाम मीम झाले कल किताब ओला रे बा हुदलिल मुत्तकीन लजीन सोर द्या इकुसला ता मीम महाराजक ना हो सोर द्या. काय कळलं तुम्हाला कुल औज़ु बिरबिल फलक मिन शरि मा खलक मिन शरि नफ्फासाति फिक फिल वखदि व मिन शरि इजा हस. याचा अर्थ असा आहे ए दुनिया में आने वाले बंदे ना तू मुसलमान है ना तो हिंदू है तू एक इंसान है. मैंने दुनिया में तेरे को इबादत करने के लिए भेजा है. देवाने सांगितलं अल्लाने कुरान मध्ये देख मुसलमान तूने दारू पिया मेरा नाम लिया मैं तेको माफ कर दूंगा. तूने किसी को गाली दिया तभी मैं तेरे को माफ कर दूंगा. लेकिन तेरे हाथ से अगर किसी का मर्डर हुआ तो मैं कौन से जन्म में तेरे को माफ नहीं करूंगा. ये कुरान सांगते महाराज. अरे एक हिंदू एक मुसलमान एक हिंदू एक मुसलमान दोनों का है एक भगवान एक करे राम राम एक करे सलाम एक करे राम राम ज्ञानेश्वर ने करा है टीका. हिंदू मुसलमान कौन हिंदू कौन मुसलमान एक राधा एक मीरा दोनों में हरि को चाहता अंतर क्या दोनों के चाहत में बोलो एक प्रेम दिवाली एक दोष दिवाली. एक नाथ बाबाचा दृष्टांत सांगतो. मी माझ्या अभंगाकडे वळतो महाराज. रमजानची ईद होती आणि नाथ बाबा महाराज आणि त्या ठिकाणी कीर्तन करत होते महाराज गंगेच्या त्या ठिकाणी वाळवंटामध्ये. नमाजीला 65 मिनिट राहिले अजान झाली. नाथ बाबाने मुसलमान लोकांकडे पाहिलं महाराज. नाथ बाबाजवळ अशी जादू होती ज्या समाजाचा मनुष्य पाहिला तर त्यांच्याच धर्मावरती नाथ बाबा बोलायचे. अभंग काढला नाथ महाराजांनी बघितलं महाराज. हो ये नहीं बड़ा वो नहीं बड़ा अरे से दुनिया में कौन बड़ा सबके हृदय में वो अल्लाह खड़ा.
लोक म्हणते अरे क्यू रे बोले ओ ब्राह्मण तो आपले अल्लाह का नाम ले रहा चल बोले तुला कीर्तन सुनेंगे अरे बोले नमाज का एक अरे बैठ बोले बहुत अच्छा गा रहा बोले ब्राह्मण ये नहीं बड़ा वो नहीं बड़ा इस दुनिया में कौन बड़ा अरे सबके हृदय में वो अल्लाह खड़ा कीर्तन ऐकलं महाराज त्यांनी आणि त्यांनी विचार केला ते क्यू रे बोले ओ ब्राह्मण ने बोला सबके हृदय में अल्लाह खड़ा फिर चल बोले आपण उसको नमाज को बुलाएंगे नमाजीला मुसलमान गेले नाथ बाबाच्या घरी नाथ बाबा देव पूजा करत होते महाराज आमच्या गिरजा माता रांगोळी काढीत होत्या दारामध्ये हो बोले मा नाथजी कहाँ है बोले भगवान की साधना कर रहे है नाथ बाबा ने हातातले देव खाली टाकले आणि धावत खाली आले बाबा धन्य आज दीन संत दर्शनाचा अरे हिंदू तो किती होईल पण मुसलमान माझ्या घरी आले हे माझं भाग्य बैठो बोले मैं आपकी इबादत करतो नाही बोले नाथजी हम तुम्हारे को दावत देने के लिए आए तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो बोले आज जुम्मा है हमारे मस्जिद में तुमको आना पड़ेगा बोले मस्जिद में बोले कल तुमने कीर्तन में बुलाना सबके हृदय में अल्लाह खड़ा फिर तुम्हारे तैसा हृदया मधे मी रामू असता सर्व सुखाचा आराम कि भ्रंताशी कामो ईशावे महाराज एरवी सर्वांच्या हृदयी मी अमुकायशी जी बुद्धिस पुरी अहर्णशी ते वस्तू गामी सर्वा घटी राम मध्ये परमात्मा आहे नाथ बाबा म्हणले बाबा चलो आगे मैं नमाज को आता नाथ बाबा खरच निघले नमाजीला हे पैठणच्या ब्राह्मणांनी पाहिलं बोले बघा नाथ बिघडले म्हणले आता नाथांच्या घरी कोणी जायचं नाही नमाजीला नाथ म्हणले का हे काय चाललं तुम्ही ओ ती मुसलमानांची मस्जिद आहे तुम्ही नमाजीला चालले नाही माझा शब्द गेला म्हणले मला जावाच लागेल नाथ बाबा सवळे नसले महाराज सगळे मुसलमान वाट पाहायला लागले नाथ बाबांनी काय केलं पहिलाच पाऊल त्या मस्जिदीमध्ये टाकला देव हरी दुसरा पाऊल मस्जिदीमध्ये टाकला तिच्यामध्ये देवाने काय चमत्कार केला एक डुकराचं पिल्लू मुसलमान डुक्कर म्हणत नाही मी डुक्कर म्हणतो त्या अर्थी मी मुसलमान तर काय त्यांना चिवडी रामचा नि अरे डुकराला अल्लानेच केलं ना हाताने घडूनच केलं आणि तिथे फॅक्टरीमध्ये निघलं का हो ते डुकराचं पिल्लू पायामध्ये पांडुरंग हरी वासु नाथाने ते काय केलं त्या डुकराच्या पिल्ल्याला घेतलं गंग लावला आणि असं बगलामध्ये घातलं पुन्हा मस्जिद मी चाले पांडुर नाथजी मस्जिद मी आना नाही फेक दो बोले उसको फेक दो बोले उसको क्यों फेक दो ये नहीं बड़ा अरे वो नहीं बड़ा इस दुनिया में कौन बड़ा ये डुक्कर के भी हृदय में वो अल्लाह खड़ा उसको जान देने वाला भगवान है अरे नंतर काय झालं भगवान परमात्मा ने डुकराचं रूप टाकून आपलं रूप त्या मस्जिदीमध्ये प्रगट केलं महाराज काय सांगा तुम्हाला देवाने किती रूप घेतले देखिला देखिला माय देवाचा देव देवाचा देव देवीवर देखी ना देखी
देव प्रगट झाले मस्जिदीमध्ये, सगळे मुसलमान नाथ बाबांच्या गळ्याला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा ना सोडावे चरण. माझा मुद्दा हाच आला की कोण मुसलमान, कोण हिंदू, कोण हरिजन, आपण सगळे की बापाची औलाद आहे. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. साधना आणि साध्य, साधना जरी वेगळी वेगळी आहे पण प्रत्येकाचा साध्य परमात्मा हा एक आहे. हो नाथ महाराज आमच्या हरिजनाच्या घरी जेवले महाराज, नवस केलता त्या बाईनं, मला जर मुलगा झाला 108 ब्राह्मण मी जेव घाली, बाकीची ब्राह्मणी आले बोले त्यांच्या घरी. नाथ बाबा म्हणले बाई कर सुरुवात, स्वयंपाक केला, नाथ बाबा जेवा लागले, 108 पत्रवाळ्या एकावर एक खाली. ज्यावेळेस ते माणूस पत्रवळी विसरू लागला महाराज, तो ऑटोमॅटिक 108 पत्रवळ्या येत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व देवता या जवळी असे पापनाशे दर्शने. तो साधक नाथ बाबाला भेटला, नाथ बाबा आम्ही तुमची कीर्ती ऐकली की भगवान परमात्मा तुमच्या घरी. तुम्ही मला सांगा, तीन गोष्टी नाथाजवळ होत्या, नाथ संत होते, श्रीमंत होते आणि शांत होते. संत होते, श्रीमंत होते आणि शांत होते. आपण संत तर नाहीच नाही पण शांत पण नाही ना है का आपण शांत. बर किती शांत होते. एक मुसलमान ना आपल्याच लोकांनी लावून दिलं की नाथाला कोणी रागाने आम्ही त्यांना 1000 रुपये देऊ. त्या मुसलमानाला बोलवलं, बोले बोले मौलाना हमारे एक काम करो, हम तुमको 10000 रुपये देंगे. बोले नाथ बाबा की आंग पे पान खाके थुको. बोले आता थुकल्यावर राग येणार नाही. 108 ज्यावेळेस पानाचा विडा मुसलमान बिचाराने खाल्ला यांचा ऐकून थुकला महाराज नाथ बाबाच्या डोळ्याला. जास्त आचारी गोळा झाली तरी स्वयंपाक बिघडायची शक्यता असते. तुम्ही चांगलं गाता, मी तुम्हाला काही जरी बोललो तुम्हाला राग येणार तुम्ही माझी. आता इथपर्यंत चांगलंय. नारा 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 नारे ना ते ज्याचं काम त्यांनीच करावं. निवृत्ती महाराजासारखे लाखो कीर्तनकार जन्म आले तर त्या बोसारखं आपल्याला जमण का. आता काही आमचे महाराज लोक त्यासारखं काय धंदा आहे महाराज. जनो काम थनो करो, पिता कोई करो तो गोता खाओ. जे कीर्तनकाराच काम कीर्तनकारांनीच करावं. आता आमच्या गायनाचारांनी धपट्या गुंट गुंडाळ्या. ज्याचं काम त्याने करावं महाराज. कोणी कोणाचं काम करू नये महाराज. कोणाची काफी कोणी अजिबात करू नाही. मुद्दा हा चालला महाराज. एवढ अंगावर थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. आता मला तुम्ही सांगा, एवढ्यावर मी थांबले नाही. नाथ बाबाच्या बायकोच्या अंगावरती माणूस बसला. नाथ बाबा म्हणले गिरजे वाढायचं कमी झालं तरी चालेल पण पाठीवरच्या बाळाला सांभाळ. आता आमच्यावर खरकट पाणी जर फेकलं तर आम्ही मुर्दा पाडू त्याच. इतकी शांतता. असे शांत होते. आणि संत कसे होते. 12 गावचे जागीरदार आमच्या हातात एकच अंगठे असते. तिकडं वळ. चांदीचे पाट नाथाला, सोन्याचे ताट बसाय जेवायला 12 गावचे जागीरदार महाराज. आणि त्यांचा अधिकार भगवान कृष्ण परमात्माने श्रीखंड म्हणून 12 वर्ष पाणी त्यांच्या घरी भरले. अरे अबीर गुलाल उधळी तिरंग, नाथा घरी नांदे माझा सगळा पांडुरंग. नाथ बाबाच्या घरी 12 वर्ष भगवंताने पाणी भरलं, 36 वर्ष चोपदार काम दत्तात्रेय परत होते. तुमच्या कामावर कडीतरी टिकतो का कडी. एवढा त्यांचा अधिकार.
हे असे श्रीमंत संत कसे संत कसे होते सांगू का? नाथ बाबाने ती हे सोडला चेष्टीला, आणि त्याच पैठणची महाराज एक मुलगी सासरला चालली, आणि तिची माईना पाहिलं म्हणजे भाई बाम नाजस मेला का ग अशोक चित्र पाहिलं, म्हणून ते नाथ बाबाने माडावर ऐकलं आणि नाथ बाबा उठून बसले, भाई मी उद्या मराल पण तुझी काठी आज वाट लाव. असे संत होते महाराज. आणि त्या संत अधिकार नाथ बाबा तुम्ही देवाची सेवा केली म्हटले हो, भगवान परमात्माने तुमच्याकडे 36-12 वर्ष पाणी भरलं, मग काय तुम्ही साधना केली? भगवान परमात्माला काय आवडतं? देवाच्या आवडीचा विषय आम्हाला सांगा. त्यावेळेस नाथ बाबा भगवान परमात्माच्या आवडीचा विषय अभंगाच्या प्रथमच्या उच्चार रात्रानी दिवस. आता काही लोक म्हणते नाथ महाराज तुम्ही आम्हाला म्हणता रात्र दिवस देवाचं भजन करा, आम्हाला शेतात जावं लागतं, आमच्या मागं काम आहे, ड्युटी आहे, रात्रंदिवस भजन करायला आम्हाला कुठं वेळ आहे? आता मला तुम्ही सांगा, हाताने तुम्ही द्याघ्याचं काम करा, पायाने चालायचं काम करा, कानाने ऐकायचं काम करा, डोळ्याने पाहायचं काम करा, थोबाडाला काही काम आहे का? घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. महिलांनो तुम्हाला मी मंत्र सांगतो, जर ज्या बाईचा नवरा भांड कुदाळ असला समजा, तर त्या बाईला असं ज्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक करता उंडात त्या ठिकाणी तिमताना श्रीराम जय राम जय राम हे रघुनंदन जय सियाराम, श्रीराम जय राम जय राम असं नामस्मरण करून जर तुम्ही पीठ मळलं उंडा आणि ती पोळी जर तुमच्या नवऱ्याच्या खाण्यामध्ये आली तर काम क्रोध लोभ मोह माया त्याची नष्ट होता. जैसा खावेगी अन्न वैसा बनेगा मन, जैसा पिओगे पाणी वैसी बनेगी वाणी.
कल्पना करा। नामामध्ये फार महाराज इतकी मोठी आहे की नाम भगवान परमात्माचं एक साधन आहे आणि त्या नामाचं एवढं काही अधिकार आहे, करोडो तुमचं पाप असू द्या पण एक नाम त्या पापाचं दहन करतं महाराज। तयाच्या चिंतनी तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या। आणि देवाला नामधारकच आवडतो। अर्जुनाने देवाला विचारलं एक वेळेस, देवा म्हणजे एक विचारू का? म्हणजे विचार ना अर्जुना, खरं सांगशील का? म्हणले देवा म्हणजे सांग अर्जुन काय। मग अर्जुनाने सांगले, देवा खरं सांग तुला कोण आवडत? हो आता देवाला किती बायका होत्या? बर ते जाऊ द्या, खरं सांगा इमानदारीने बालाजीच्या दरबारामध्ये मी तुम्हाला विचारतो तुम्हाला घरात कोण जास्त आवडत, कोणावर प्रेम करता जातो? तुम्ही बहीण आवडती का आई आवडती का भाऊ आवडतो? कोण आवडतो तुम्हाला? तुम्ही माझ्यासारखे संन्यासीचे काय बोलत का? म्हणून कोण आवडत सांगा बरं? हा बायको आवडती। बरं खरं सांगा, जितकी बायको आवडती तितकी आई आवडती का? हो जितकी बायको आवडती तिच्यापेक्षा माणसाला चौपटपटाने भगवान आवडावा। अर्जुनाला भगवान म्हणता, अर्जुना तू खरं बोलला, मला 16,108 बायका आवडत नाही। अर्जुना मला भक्ताशिवाय जगात कोणी आवडत नाही। पण अर्जुनाचा विश्वासच बसना, म्हणजे देवा तो काही बोलतो। एक दिवस देवाने परीक्षाच पाहिली अर्जुनाची। अर्जुन भगवान कृष्ण परमात्मा रणगणामध्ये गेले, भगवान सारथी झाले, अर्जुन मागे बसला आणि भयान जंगलामध्ये गेल्याच्या नंतर भगवान म्हणले, अर्जुना आपण इथे थांबू। तो रथ झाडाकडे थांबवला आणि अर्जुनाला मार त्या ठिकाणी तहान लागली महाराज। कल्पना करा, हो अर्जुन म्हणतो, हो कृष्णा मला खूप तहान लागली। भगवान म्हणले, अर्जुना तू झाडाखाली बैस, मी आत्ता पाणी घेऊन येतो। देव गेले पाणी आणायला आणि अर्जुनाने काय केलं, अर्जुनाचे पाय दुखा लागले। अर्जुन म्हणतो, सुभद्रा या टायमाला तू जर असती माझे पाय चेपले असते। ते देवाने ऐकलं महाराज। देवाने काय केलं, अर्जुनाच्या बायकोचं रूप घेतलं। कल्पना करा, आणि ताबडतोब तिथं गेले। ग कशाला आली तू? तू तिकून येईन ना, म्हणजे ते तिकडेच बसला। म्हणले पाय दाबले, पाणी दिलं आणि भगवान अर्जुन म्हणतो, सुभद्रा या वाटाने जाऊ नको, तो कृष्ण येईल तिकून। मी तशी जात नाही म्हणले, तुमच्या हातातली अंगठी द्या। तशीच त्या अर्जुनाने अंगठी काढली आणि त्या सुभद्राच्या हातात दिली। ताबडतोबच देव आले। अर्जुना म्हणले काय? अरे मला थोडा भयासारखा आवाज आला, कोणासंग बोलत होता? म्हणले देवा तुला येड लागलं काय? तुला भयाचा आवाज नाही याचा तर कोणाचा आवाज येईल? तुला 16,000 बाई काय? म्हणले नाही रे मला असं वाटतं। नाही म्हणले देवा मी कोणालाच बोललो नाही। बरं म्हणले काय हरकत नाही। अर्जुनाने पाणी पिला, रथामध्ये बसला आणि भगवान सारथी झाले, कोयडा हातामध्ये घेतला आणि देवाने असं चकचक करावं आणि ते बोट अर्जुनाला दाखावं। अर्जुनाची बीपीच वाढली, अर्जुन काहीच बोलना। देव म्हणले, अर्जुन काही तबीत बी घडी काय? मग एकदमच खटकन करून गपचूप झाला। नाही म्हणजे देवा काय नाही, पण म्हणले देवा मी तुला विचारू का रे, तुला कोणी वाटण भेटलं होतं का? याला वाटलं बहीण भेटली असं अंगठीच नाही। म्हणले असं का विचार? नाही असं उगच विचारतो। म्हणले अर्जुन रथातून उडी मारली, घरी गेला, ए सुभद्रा त्या अंगठी आण इकडं। म्हणजे कुठली अंगठी? 1,50,000 दारू पिऊन आले काय? म्हणले अगं तुझ्या हातात अंगठी दिली मला, मी कुठं आले? देवाने अंगठी काढली महाराज आणि अर्जुनाच्या सांग म्हणे, अर्जुना आता मला कोण आवडत? म्हणून सज्जना हो, अरे एकदा जर तुमच्या बायकून लग्नामध्ये तुमचं नाव घेतलं तुम्ही मरेपर्यंत तिला सांभाळता। जे देव जे देव जे बायको, जशी जशी म्हणली तशी तजायको, हनी लज्जा ना देखे परापवाद नाही। की मला सांगा, चित्त श्रीचे श्रीचे न चंदनाचे, जैसे माकड गारुड्याचे जैसे होय। कल्पना करा, एकदाच नाव घेती आज जागेवर टाईट होतो वा, फक्त बायकून नाव घेतलं। पण गाढवा तिने एकदा तुझं नाव घेतलं मरुस तर तुला बहीण केलं, तिने एका जन्माची अडचण दूर झाली। किती मारू द्या पण बाई नवऱ्याचंच नाव घेते। नवरा बायकोची भांडणं झाली असे, भांडणं हो नाही म्हणा पण नवरा बायकोची भांडणं होतात। आणि ज्या घरात नवरा बायकोची भांडणं नाही देवाशी पत्ती नवरा बायकोच नाही। भांडणं व्हायला पाहिजे पण कशी भांडणं? आणि एक तुम्हाला सांगतो, माणूस किती जर शान असेल तर शान्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणामध्ये कधी जाऊ नये। मी एका गावाला गेलो कीर्तनाला आणि बोलता बोलताच नवरा बायकोची भांडणं मारत। कशाला सांगता? ती बाई अशी शाद्या लागली तुम्हाला लाज वाटत नाही, गळ्यात माळ घातली, महाराज घरी आले तरी चरचर करता, माझा अपमान करता, आता तुमचा लय तरा झाला, आता मी राहतच नाही, चालले म्हणले मी राहणार नाही, हात म्हणले राहणार नाही। तिला कपडे गिपडे भरले, बॅग भरली, धाड 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 बाईनं रेल्वे स्टेशनचा रस्ता धरला।
मी म्हणलं बाबा ती चालली नाही गपचूप असं मारत. अरे जाय ना बाबा तुम्ही गपचूप असं मारा तुम्हाला माहित. तो जसं माग 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 गेला ती पुढं हे माग ती पुढं हे माग. गाडी तितक्यामध्ये आली आणि ती बाई धडकन गाडीत बसली. 5 मिनिटं होती गाडी धकायला. ह्यो बी आला त्या खिडकीजवळ. ते म्हणतो जरा तब्येतीची काळजी घेत जा बरं का. ते म्हणले नाही बा मह काय नाही पण तुम्हाला भाकर करता येत नाही काय नाही तुमचं कसं व्हावा तुम्हाला चुलपेट देत नाही. त्याला मग मी कसं करून घेईन शेजारी करून आणि पण डोक्याची गोळी घे जास्त काम न करू जाऊ. म्हणले बाय मग काय नाही पण तुमची लईच मला चिंता वाटते. मग ते म्हणतो जावा असं काही तारीख आहे का. म्हणले नाही उतर खाली. उतरले चालले घरी. नवरा बायकोच्या भांडणात पडूत नाही. नवऱ्याने बायकोला मारलं आणि बाई म्हणे उद्या सकाळी मेल्या मी चूल पेटणार नाही. तो एका कोपऱ्यात आणि ही एका कोपऱ्यात. हो आता याला याला वाटलं आता मला कोण मी कधी बोलणार नाही. मरेल पण तुमचं नाव घेणार नाही. तिथे माझ्या घरी जेवायला या. यो म्हणला बाबा हिचं जमलं पण आपलं कसं आलं. हिनं आंघोळ केली आणि साडी कपडे घातले लगेच धडधड गेली मला तिथं. यो हळूच कोण माग माग बिगर तोंड धुतलेलाच चालला माग माग माग. तिथं जेवण झालं आणि ती ती बाहुल्यावर चढली आणि ती नाव घेण्याची पद्धत स्वाशीन नाव घेतलंच पाहिजे. मग ती म्हणते गंगूबाई नाव घ्या. तो लगेच पुढे आला. पाऊ म्हणले कोणास नाव घेते आता. मी तर म्हणले नाव घेणार कोणास नाव घेते. अहो ती ती बाई म्हणले गंगूबाई नाव घ्या ना. तिनं असं त्याच्याकडे पाहिलं का तिनं असं करा. हो म्हणले नाव घ्या ना. आता खरं सांगा मंडळी तिनं नाव कोणाच घेतलं पाहिजे. कोणाच घ्यायला पाहिजे. मारली ना तस नवऱ्याने किती जरी मारली तर ती बाई नवऱ्याचाच नाव घेते. तर संकट काळी भक्तावरती किती जरी संकट आले तर भक्त देवाच पाहते पांडव तुझे रे नाम तुझे रे नारायण त्वदेवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारे साधे हरी मुखे मना पुण्याची गणना कोण बर. म्हणले नाथ महाराज आम्ही त्या देवाचं नाम स्मरण करू रात्री आणि दिवस करू एवढे नि जमल का. म्हणजे जमणार नाही. आता बघा वारकरी संप्रदायामध्ये आणि मुसलमान समाजामध्ये देवाकडे जाण्यासाठी एक बंधन आहे महाराज. तो हे बंदा खुदा का अरे खुदा की कसम याद तुझको खुदा की वादत नहीं. तू मुसलमान है अरे सिर्फ नाम का घर में कुरान है लेकिन तिलावत नहीं. कल्पना करा काय म्हटलो मी हो की ना मानवी जीवनामध्ये भगवंताचं नाम आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असा दंड आहे की गळ्यात माळ पाहिजे. आता वर हात करा बरं कोणाच्या गळ्यात माळी. माईला सोडून फक्त माळकरी मागची बी कोणी असंत. वा 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 नाथ बाबा तुमचं कल्याण करो धन्यवाद. आता ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याला आपल्या आपल्या आई बापाची शपथ आहे तरी वर हात करायचा. बिन माळकरी वर हात नाही केले ना बालाजी तू रात्रीतून पाहून घे त्याला. जवळच पाखरं लागले खायला. करे खुशाल वर हात करता तुम्हाला काही वाटत नाही. कोणाच्या पुढे वर हात करता याच काही वाटत नाही. एका खाटकाना म्हणा तुम्हाला माळ गाळ्यात घाल. खरं सांगा महिला मंडळ तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. माळ श्रेष्ठ आहे का सोनं श्रेष्ठ आहे. महिला माळीला किंमत आहे का सोन्याला किंमत आहे. माळीला काढा तुमची सोनी घ्या माळ
आलंय पटापटापट ओ ध्यान सुन ए मावशी त्या मावशीला खाली बस ती म्हातारी कुठं चालली आता त्या बाईला खाली बसा ना आता एवढ्या बायातून चालली साधी डिरिंग घे आता बरं आता कुठंच चालली असेल बरं काय वाजत असे बोंब कोणी नाही कधी काय विषय चालला माझा माळ गळ्यामध्ये बरं पुढे चालली गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्ही समजा गल्लीला चालले जाता जाता तुम्हाला एका गल्लीमध्ये दोन मूर्त्या सापडल्या एक रावणाची मूर्ती सापडली आणि एक रामाची सापडली तुम्ही कोणची उचलता रामाची आता पुढे चला रामाची मूर्ती पितळाची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे कोणची उचलत सोर द्या आपल्याला खरंच कळत नाही हा एक तुम्हाला उदाहरण सांगतो एका मुलीचं लग्न झालं ती मुलगी महाराज लग्न झालं लग्नच होत नव्हतं पण तिचं लग्न झालं आता उत्तर नीट द्याचं बरं लग्न तिचं झालं आता मुलीचं लग्न झालं चांगलं झालं का वाईट झालं वा वा ती मुलगी नानाला गेली चांगलं झालं का वाईट झालं तिचा नवरा मेला चांगलं झालं का वाईट झालं वाईट झालं वाईट झालं नवरा मेल्याच्या नंतर ती पंढरपूरची वारकरी झाली मग नवरा मेला चांगलं झालं का वाईट झालं चांगलं झालं नवरा मेला का वाईट झालं कोणचं एक ठरवा ना महाराज आपला असंच आहे महाराज परमार्थ कळत नाही अरे काय साधू संत सांगून गेले तरी समाजाला काहीच वाटत नाही आता पुढे चला एकच मुद्दा मला सांग नाथ बाबा हो तुम्ही म्हणता तुळशी माळ गळा गळ्यामध्ये माळ घालण्याचं कारण सांगा काय आता उदाहरण आहे का महाराज माळीचं महत्त्व सांगतो मी तुम्हाला हो माणसाने माळ घातल्याशिवाय मरू नये महाराज मुसलमान धर्मामध्ये संस्कार अंकुशजी महाराज किती किती लवकर आहे बाई बाळांतीन झाली मुसलमानाची धर्मगुरु 5 मिनिटाच्या नंतर जातो ताबडतोब त्या मुलाला आंघोळ संस्कार बघा किती लवकर आहे आणि त्या मुलाला तो असा घेतो ए बंदे तो मुसलमान आहे ए मेरे बिरादर तोबा कर अरे अल्लाह से डर अल्लाह से डर कानामध्ये मंत्र 5 मिनिटात बाळातीन झाल्यानंतर 5 मिनिटात आणि आपलं आपले 80-80 वर्षाचे डबडे तरी गळ्यात मारले मी तो नरेंद्र मोदींना असा कायदा काढावा ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला 50,000 रुपये महिना सुरू हो गळ्यामध्ये माळ का घालायची महाराज हो माळीचं महती एक महान पापी मनुष्य आणि तो मरणार होता तो नांगरहाणीत होता नांगरहाणता दोन यम त्याला यमाचे दूत न्यायला आले त्याची वाट पाहायला लागले एक पोलीस पाटील गल्लीनं चला का म्हणले भाऊ तुम्ही कोण आहे मी यम आहे कुणकड चालले म्हणजे या माणसाला ताण्याच 5 मिनिटांमध्ये तू मरणार आहे लोक म्हणजे येडा आहे का म्हणजे एवढा मोठा कस काय मरण ते तिथे थांबले त्याने काय केलं आऊत त्या ठिकाणी जोते बैलाचे काढले खिलरी बैल होते एका बैलनाचं शिंग मारलं पोटात एका मिनिटात तो मेला तो माणूस जसाच तो मेला कि तिने असा हात केला अचानक त्या ठिकाणी महाराज रान तुळशीचं झाड होत त्या झाडावरती त्याचा हात पडला माणूस मेला की त्याचं पीएम होत असत पोस्टमार्टम यमाचे दूत येतात विष्णूचे दूत येतात गळ्यात माळ असेल यमाला यम विष्णूचे दूत घेऊन जातात आणि गळ्यात माळ नसेल ते महाराज यमाचे लोक आहे विष्णूचे दूत आले यमाचे लोक म्हणतात हे आमचं गिरेक आहे विष्णूचे दूत म्हणतात आमचं गिरेक आहे मग यमाचे दूत म्हणतात त्याच्या गळ्यामध्ये माळ नाही पण नसू द्या त्याच्या कपाळाला गंध नाही नसू द्या अरे पण कपाळाला गंध जर नसेल त्याचा हात पाय कुठे अरे रान तुळशीवरती हात पडला तो विष्णू जवळ गेला आणि आपल्या गळ्यामध्ये आपण माळ जर घातली पुण्याची गणना म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदनाचा टिळा एरवी तुम्ही नाही गंध लावला तरी चालतं पण कीर्तनात येताना बुक्का लावी जा नाही बुक्का भेटला तर मंजन घोळसा पत्तशे नका आणि जोका पाड इळभर त्या कंडक्टरनं कुणकड गाडी बोंबली तर चालते पण डिपूमध्ये गोळा होता आणि तिने बोर्ड लावावा ट्रॅफिक परेशान होती गाडी कोण्या गावाला चालली हो माणूस मियाला पापी कधी देवाचं नाव घेत नव्हता कधीच नाही एका किया
तूने अरे ये क्या किया तूने अरे ये क्या किया सारा जीवन गमा दिया सारा जीवन गमा दिया जो पाना था तो उसको खो दिया कधी दान केलं नाही धर्म केलं नाही कधी सप्त्याला वर्गण दिले नाही त्याला यम घेऊन चालले जाता जाता त्याचं मड असं चाललं लिंबाच्या झाडा खालून एक कावळा संडास केली आणि त्याच्या कपाळावर बसलो लगेच विष्णूची दूत आली हाट कामचं गिरेक यमाची दूत म्हणले याच्या गळ्यात माळ नाही ना ते म्हणले माळ नसू दी पण गोपी चंदन टिळा अरे कावळा हगला तर तो विष्णू लोकात गेला आपण जर रोज तुम्ही तुम्हाला समजू गंधाची मती ही दोन्ही भावाच्या मध्ये मती आहे झाल्याशिवाय राहत नाही हे शुभ लक्षण आहे महाराज इथे मुद्दम गंध लावला पाहिजे कल्पना करा हो म्हणून काय सांगितलं कल्पना करा अरे माडी हवेली घरदार सविया रहे जायगा अय्या केले आणि वाले तुवा केला जायगा एक मुसलमान लोकांचे तुम्हाला शास्त्र सांगतो म्हणतात एक मुसलमानाचा मनुष्य मेला मुस्लिम धर्मामध्ये दोन नियम आहेत दोनच मंत्र आहे दोनच मंत्र कल्पना करा जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये राम कृष्ण हरी हे मंत्र पॉवरफुल आहे तसं माणूस मेल्याच्या नंतर मुसलमानाचे त्या ठिकाणी तीन मंत्र आहे मन रब्बो का मन दिनो का और मन नबियो का हे तीन मंत्र त्या माणसाला पुरल्याच्या नंतर विष्णूचे दूत येतात हो मन दिनो का मन नबियो का मन रब्बो का हे तीन नाम जर मुखामध्ये आले तो स्वर्गाला जातो हो आता मन दिनो का तेरा दिन क्या आहे मन रब्बो का तेरा रब कोण आहे हो कोण तेरा दिन आहे मन नबियो का तेरा नबी कोण आहे योग्य उत्तर देता आलं मन दिनो का मुसलमान इस्लाम मेरा दिन आहे मन रब्बो का अल्लाह मेरा रब आहे हो मन दिन मन नबियो का पैगंबर मेरे नबी है हे तीन जर उत्तर त्याच्या मुखातून आले तो तिथे जातो महाराज अरे मरने के बाद निलाएंगे धुलाएंगे तुझे जनाजे पे लिटाएंगे अरे तेरी धन दौलत सब बाट कर वापिस आएंगे अंधेरी कब्र में तो घबराएगा जोर से चिल्लाएगा नहीं तेरे मदद को वहां कोई आएगा तोडी ती झोडी ती मारी ती यमाचे किंकर बहुसा ती यम म्हणता हो हो तो काय म्हणतो ए नाजा मेरे को किसने लाया है या अंधेरी कब्र में किसने सुलाया है अरे जिसके लिए तूने रात दिन धन को जोड़ा है वो गधे ने तेरे को यहां ला के छोड़ा है माड कोण बांधतो आपणच तिरडी कोण धरतं आपणच राखेल कोण टाकतं आपणच काडी कोण लावतं आपणच बोंब कोण ठकतं आपणच महाराज हो मग ते काय म्हणतो हो ना धन वहां पे काम आएगा ना दौलत काम आएगा जितना भी खुदा का नाम यहां तो ने लिया वहां पे काम आएगा म्हणून नाम का घ्यायचं
अरे नाम इतकं पावन आहे, आपण आयुष्यभर जरी परमार्थ केलं काय उपयोग नाही, पण अंतकाली देवाचं नाम मुखामध्ये जर नाही आलं तर रॉंग नंबर. याच्यासाठी तुळशीची माळ गळ्यामध्ये पाहिजे. माऊली सांगता बाबा नामस्मरण आपण करू, पण काय करावं लागेल, तुळशी माळा गळा. तुळशी माळ गोपी चंदन तिला, 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 कोणाला जमत नाही. ओ काय काय कीर्तनकार आखे गाथे मुकट पाठे, पण राम कृष्ण है आवाज. कीर्तनकाराचा पहिला बेस आवाज पाहिजे. कीर्तनकाराला तीन गोष्टी पाहिजे, ताल पाहिजे, आवाज पाहिजे, कल्पना करा, आणि स्वर पाहिजे. अहो कायला कळत नाही, हे पण कळत नाही महाराज. अहो रात्री माझं कीर्तन झालं काय सांगा तुम्हाला, खोपोलीला. तर ते कीर्तनामध्ये पहिली चाल, इहलोकीचा हा देह देवविची मला बैरवी. तुम्ही गपचूप असं म्हणले महाराज, तुमचं काम बैरवी कळत नाही, काय कळत नाही परमार्थामध्ये. अरे जर वस्तू मिळाली आणि नाही जर कळाली, तर मिळालेली वस्तू न मिळाल्याने मागते महाराज. मग देशासाठी आपण जन्माला आलो, भगवंताचं नामस्मरण करा. फक्त माझे 10 मिनिटं राहिलेले, कल्पना करा. एकच तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा, आपण भारतामध्ये जन्माला आलो, आपण सगळे भारताचे हो. अरे धरती ये अंबर ये अपनी माता आहे, सोचले समजले प्यारे की अपना नाता आहे, आपस में झगडेंगे तो कोण देश को बचाएगा, बाहेर का कोई कुत्ता आके हमको घर शाका लेगा. मेरे देश प्रेमी हो, आपस में प्रेम करो, देश प्रेमी हो. भारतामध्ये राहणाऱ्या माणसाला भारताचा अभिमान पाहिजे, आणि ज्याला भारताचा अभिमान नसेल चला त्यांनी भारतात राहू नये. हा अरे तिरंगासाठी हिंदूच काय, मुसलमानाचे बी महाराज टिपू सुलतान अनेक महाराज तरुणी बाड माणसं ह्या भारतासाठी महाराज शहीद झाले. महाराज वीर सावरकर बघा, आईलाबाई होळकर जिने प्राण सोडला महाराज. एक तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे भारत के भाई भाई, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे भारत के भाई भाई, सबको लगे देश में संत ज्ञानेश्वर, अरे संतों का प्यारा विजय हो, भारत देश हमारा. अरे आपण याच भारतामध्ये जन्माला आलो, ही भारत आपली माता आहे, हिच्या संग गद्दारी करू नका महाराज. पुढे चला, माऊली वर्णन करता. मी असंच एक कीर्तनामध्ये सुरतला कार्यक्रमाला गेलो आणि सहज कीर्तनात बोललो महाराज, भारत देशासारखा पुण्यवान देश जगात नाही. सब जित सब देशो से है ये अलग न्यारा, ये प्यारा भारत है मेरा, वंदे मातरम बोलो.
पैशाचा माणूस होता, ते म्हणलं महाराज तुम कीर्तन करते बोले लेकिन तुमको अभी ज्ञान नाही, भारत से अमेरिकन के लोग कितने सुपर फाइन है बोले, वो चांद पे गए बोले, चांद का शोध लगाय भारत की इंसान ने क्या करा, तो काय म्हटला इंग्रज लोग चंद्रावर गेले, मी म्हटलं बाबा इंग्रज जरी चंद्रावर गेले पण आमच्या भारताचा फक्कट जवान एक सूर्यावर गेला, नारा नारा नाना नर नारा ना नर एक मुखाने बोला बोल जय हाथ में माला जपे राम नाम की, हाथ में माला जपे राम नाम की, जय 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 बोलो हनुमान जपे नामाची शक्ती आहे, पण परमार्थ मध्ये नाम हे अधिष्ठान आहे, भगवंताचं नामस्मरण नामापासून कार्याला सुरुवात होते महाराज। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी हे दोन जीवनामध्ये नेम पाहिजे, जो पंढरपूरला गेला नाही मार त्याचा जन्म वाया गेला। हो माऊली सांगता ऐसा नेम ज्याचा जीवनामध्ये असेल लोक त्याचे पाय पडतील। आता माझंच बघा ना, मी इकडं नसतो आलो तर तुम्ही मला इथं बोललं असतं का महाराज? हो कोणचा कीर्तनकार तुकाराम महाराजच्या नावावर बोंबलला तो करोडोपती होतो। 50-50 लाखाची गाडीत बसलो, 30-30 हजार रुपयाचे झपके हाणतो, वाटोळे केलं महाराज कीर्तनकारान देवा शपथ। मी निंदा करत नाही, अरे मुसलमानाच बघा ज्यावेळेस ते भक्तीचा संदेश देतात विनयकरी महाराज त्यांच्या घरचं पाणी पित नाही, मस्जिदीमध्ये ते भात शिजवतात आणि नमाज पाठायच्या टायमाला जर झोपलेला माणूस असला ना त्याच्या घरी जाता डचकन उठत नाही त्याला, त्याचे हातपाय दाबतात बेटे नमाज उचल खुदा का नाम ले, आपले तर इठ्ठल 1,000 इठ्ठल 2,000 इठ्ठल रूप पातलोचनी 5,000 घेऊ नये असं। आता मी खरं सांगायला लागलो तर आमच्याच पाकिटाला फटका आणतात, खरं बकल चालत नाही महाराज काय सांगतो तुम्हाला, बरं खरं सांगा मी पण कीर्तनकार आहे, तुमचं टाळ करायला किती पैसे दिले तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही प्रपंच सोडून ते येता, पण जास्त पैसे घेणे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा भ्रष्टाचार आहे। देवा शपथ देव आम्हाला नरकात टाकी एवढं दोषण करणार देव महाराज। अरे जने गात आली ना तरी लिंबाचा पाला खाल्ला रे, लिंबाचा पाला अन्न अन्न करत तुकुबाराची बायको मेली, पण तुकाराम महाराज दलिंदरासारखं कोणाकडे छत्रपती देणारे होते पण कधी म्हणले नाही आम्हाला काही द्या। ही त्यांची साधना महाराज, कल्पना करा। एकच तुमच्या पुढे मला मुद्दा सांगायचा की भक्ती निष्काम भक्ती, निष्काम भक्तीमध्ये भगवान परमात्माची शक्ती आहे आणि निष्कामतेने जर केला परमार्थ तो फलद्रूप होतो, ते देवापर्यंत घेऊन जातो महाराज। पण नाम ऐसा ज्यांचा नाही, अरे समाज तुम्हाला देव मानील, समाज तुमचे पाय पडेल महाराज, मग कोणचं नाम ठोब्बा रुखमा Oh
साडे आठ ते साडे दहा टाईम होता, पण वाजवणारे गाणारे चांगले असल्यामुळे पहिला दिवस आहे, पुढच्या वर्षी बलिता का न बलिता पोट भरून कीर्तन करून घ्या. एखादा दुश्मन एखादा मध्ये पडून कशाला त्या मुसलमानला तारीख देत. तळपे महाराज माझा फार मोठा त्याग आहे रे. अरे तुम्ही हे दुश्मनी करू नका, मी तुमच्या धर्मात आलो. कल्पना करा जरा, वाटलं पाहिजे काही. हा, घर सोड, दार सोडो, माय सोडी, बाप सोडा, समाज सोडा, सगळ्याचा त्याग केला. अरे कोणाच्या हातचं पाणी पित नाही मी, जसा का तसाचे अजून तरी लोक मला मुसलमानच म्हणतात. काय करू यांना. अरे तुम्ही पक्षात राहत नाही, पक्षात धर्मात कधी राहत. सकाळी म्हणले शिवसेना, दुपारी म्हणले राष्ट्रवादी. आता बीजेपीतच लागले पळायला. बीजेपीला कोणाची गरज नाही. तुम्ही बळच त्यांचं घर निघू नका. त्यांचं हाऊस फुल झालं, ते म्हणजे तुमचे काळे पांढरे तिकडच खाणार. आता मला तुम्ही सांगा, आपण यांच्या पक्षात होतो, हे आपल्याला न विचारता दुसऱ्या पक्षात गेले. आता आपल्याला थोबाडे की त्यांच्याकडे जायला. आपण भोग्यांलाही त्यांना पहिल्यांदा घोडे लावले. तुम्हाला माहिती आहे राम राज्यामध्ये कुंभकर्णाची झोप मोडली. वाण्यार कुंभकर्णाची झोप मोडली महाराज. कुंभकर्ण जसा जो उठला तेव्हा वाण्यार मला, गंध माधवा तुला मरायचं का जगायचं? ते म्हणले मला जगायचं. मग एकच कर, रामाचा पक्ष सोडून दे आणि रावणाच्या पक्षामध्ये ये. मी तुला त्यो म्हणला, मी काही शिवाय सत्तातला नेता एक काय पक्ष बदलाय. राम मरे जे भाम मरे. अरे रामाच्या काळामध्ये पक्षानं पक्ष सोडला नाही महाराज. अरे अजून वाऱ्यानं धर्म सोडा नाही, कुत्र्यानं धर्म सोडा नाही. कुत्रं पाहा तुम्ही, कुत्रं पाळलेलं कुत्रं बरं, दुसरं कुत्रं नाही. त्या कुत्र्याला तुम्ही भाकर टाका तुमच्या, ते कुत्रं काय करतं, एकदा तुमच्याकडे पाहिन, एकदा भाकरीकडे पाहिन, पुन्हा तुमच्याकडे पाहिन आणि तुमच्या जवळ बसून खाईन. ये मेरे मेहनत की रोटी आहे. आणि त्याच कुत्र्याला तुम्ही पुरणपोळी टाका शेजाऱ्याच्या घरी, त्या अंधारात नेतो, हे चोरी का माल आहे. तुम्ही कुत्र्याला म्हणा, ए कुत्रे राजा, मैं तेरे को पैठण तालुके का आमदार बनाता, तेरे गले में घागर माल पिनाता. ए मेरे कुत्रे राजा, तू 50 ग्राम दारू पी. कुत्ता कहता, मैं 2 पाव का गंदा इंसान थोड़ी हूं, ऐसे जीजा का स्वीकार करू. कुत्रं खडी खात नाही, कुत्रं डांबर खात नाही, कुत्रं झोपडपट्टी खात नाही, कुत्रं कधी रंड्या मुंड्याचे पगारीवर झापका आणत नाही, कुत्रं दारू पित नाही, कुत्रं सिगरेट ओढीत नाही. पशु काय पाप पुण्य, पण पक्ष अंगणी उतरती ते का गुंतुनी तैशी असावे. आमच्या माऊलीने पक्षाचा दृष्टांत दिला. अरे पक्षी परमार्थ केलं नाही, पण संसारामध्ये महाराज तो राहिला नाही. मग गळ्यामध्ये माळ घाला, भजन करा, आपली आपण करा सोडवण, चिंतने चिंतने तद्रूपदा. नामामध्ये फार मोठी शक्ती आहे. म्हणून त्या ठिकाणी झालेली सेवा, मला जी तारीख दिली आनंद मला वाटला. ओडोळी गावामध्ये मी माझ्या मोबाईलमध्ये पाहिलं, मोठे मोठे कीर्तनकार आहे आणि मोठ्याचं मोठंच काम असतं. इतर लोकाला शरण गेल्यापेक्षा महात्म्याला मोठे मोठे महाराज शरण गेलो. नक्कीच महाराज आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, कारण ते पुण्यवान असता, त्याने जन्मभर पुण्य केलं असतं. अशा पुण्यवंताचे पाय जर आपल्या गावाला लागले, आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी. आणि एकच सांगतो, चाल झाल्याशिवाय कोणी उठून जायची चाल दाखवू नका. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.